एक गेस्ट आल्यात, पाहुणे आल्यात, त्यांचं नाव मी आपल्याला सुरुवातीला सांगेल, दीपा देशमुख. दीपाताई, तुमचं मनापासून स्वागत आहे जवाहर बालमंचाच्या पेजवर. दीपाताईंची ओळख मी सुरुवातीला मित्रांनो आपल्याला करून देतो. दीपाताई आज आपल्याशी छान गोष्ट सांगून संवाद साधणार आहेत. वैज्ञानिकांचे मनोरंजक किस्से अशी आजची आपली थीम असणार आहे. दीपाताई यांनी स्वतः जिनियस हे पुस्तक लिहिले आणि या पुस्तकामध्ये जगप्रसिद्ध अशा वैज्ञानिकांवरती त्यांनी लिखाण केलंय. 2015 मध्ये पिंपरी चिंचवड इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये बेस्ट सेलर म्हणून हे पुस्तक खूप गाजलं. या जिनियस मध्ये जसे विदेशी जिनियस आहेत तसेच भारतीय जिनियस देखील आहेत, ज्यामध्ये वैज्ञानिक असतील, गणिती असतील, वास्तुशिल्पी असतील, तंत्रज्ञ असतील. त्याचे जवळपास 3 भाग आहेत आणि ते सुद्धा खूप लोकप्रिय झालेले आहेत. एवढंच नाही तर चित्र आणि शिल्पकला यावर आधारित असणारे कॅनव्हॉस हे त्यांचं पुस्तक देखील खूप लोकप्रिय झालेलं आहे. त्याचबरोबर बुक गंगा वेबसाईट जी आहे त्यासाठी दीपाताईंच्या आवाजामध्ये जिनियसच्या वेगळ्या मालिका ह्या आता ऑडिओ स्वरूपामध्ये देखील उपलब्ध झालेल्या आहेत. वेस्टर्न म्युझिक वरती आधारित त्यांचं सिम्फनीचं पुस्तक ते सुद्धा खूप गाजते. अनेकांनी ते मोठ्या प्रमाणावरती लाईक केलंय, तसा प्रतिसाद देखील वेगळ्या कार्यक्रमातून मिळत असतो. आपल्याला मित्रांनो चांदोबा हे नाव आपण ऐकलं असेल, म्हणजे आमच्या अनेकांच्या लहानपणी चांदोबा हे खूप लोकप्रिय असं पुस्तक होतं. चांदोबाच्या 4 मासिकांचं 4 वर्ष जवळपास दीपा त्यांनी मराठीमधनं अनुवाद केलाय. अजूनही चांदोबा आम्ही विसरलेलो नाही आहोत दीपाताई. एवढंच नाही तर दीपाताई सामाजिक क्षेत्रात देखील सक्रिय असतात. नर्मदा बाच्या आंदोलनामध्ये मेधा पाटकरांबरोबर त्यांनी सक्रियपणे काम केलंय. त्याचबरोबर विदर्भातले आपले डॉक्टर अभयभंग आणि राणीभंग यांच्याबरोबरच्या निर्माण या प्रकल्पात देखील त्यांनी अनेक दिवस काम केलेलं आहे. नाटक असेल, दिग्दर्शन आणि अभिवाचन अशा कार्यक्रमांमध्ये अनेक वेळा दीपाताई या सादरीकरण करत असतात. आपल्या त्यांची ओळख ही आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा झालेली आहे. इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये लिओनार्डो दा विंची हा धडा दीपाताईंनी लिहिलेला समाविष्ट राज्य शिक्षण मंडळाने केलेला आहे. एवढंच नाही तर त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी पण आजवर सन्मानित करण्यात आलं आहे. 2014 यशस्विनी सामाजिक अभियानातर्फे स्त्री सक्षमीकरणाकरिता दिलेला विशेष सन्मान हा देखील त्यांचा झालेला आहे. त्याचबरोबर अहमदनगरच्या थिंक ग्लोबल फाउंडेशनचा 2016 स्वर्गीय अभिनेते सदाशिव अमरा पुरस्कार देखील त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलेला आहे. खरं तर दीपाताईंची ओळख आणखी मी याच्याही पेक्षा सविस्तर सांगू शकतो, परंतु मी त्याच्यामध्ये अधिक वेळ न घालवता दीपाताईंना आता विनंती करेल की दीपाताई तुमचं पुनश्च एकदा स्वागत आणि तुम्ही आजच्या या सत्राला स्वागत करा आणि आमच्या बालमित्रांना तुमची गोष्ट सांगा. धन्यवाद. मी अगदी सुरुवातीला जवाहर बाल मंचाचे मनापासून आभार मानते की मला इथे बालमित्रांशीच नाही तर जे मोठे आहेत त्यांच्यामधले सुद्धा एका मुलाशी बोलण्याची संधी दिली आहे. मी लगेच सुरुवात करते. जिनियस ही मालिका जेव्हा लिहायला घेतली त्यावेळेस असं ठरलं की जगभरात ज्या लोकांनी असं काही भव्य दिव्य कार्य केलं आहे आणि ती लोक आपल्या कायम लक्षात आहेत अशा लोकांवर आपण लिहूया, त्यांचं कार्य पण लोकांसमोर आणूया आणि त्यांच्या म्हणजे वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा बोलूया. आणि मग यादी आम्ही सुरू केली ती 100 वर गेली. मग म्हटलं एवढ्यासाठी तर आपला जन्म पुरा पडणार नाही आणि म्हणून मग कुठेतरी थांबायचं म्हणून आम्ही 36 जिनियस, 36 वैज्ञानिक, गणिती, तंत्रज्ञ असे सगळे वाचकांसमोर आणले आणि याला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आज खर तर माझी खूप पंचाईत झाली आहे कारण मला हे सगळे जिनियर जे आहेत माझे लाडके आहेत, आवडते आहेत आणि या सगळ्यांना तुमच्या समोर घेऊन यावं असंही वाटतंय. म्हणजे एकीकडे रामानुजन उभा दिसतोय, एकीकडे जगदीशचंद्र बोस उभे आहेत, दुसरीकडे तिकडून वरतून आर्यभट्ट म्हणतात मला पण यायचंय आणि त्याच वेळेस गुगलचे लॉरी पेज आणि सर्बी ब्रिन किंवा मार्क झुकेरबर्ग हे म्हणतात आमची पण ओळख करून दे. तर हे आपण पुढे कधीतरी टप्प्याटप्प्याने करू. आज मी एका म्हणजे 2-3 सायंटिस्टची वैज्ञानिकांची ओळख आणि थोड्याशा गमती जमती तुम्हाला सांगते. फ्रेंच रसायन शास्त्रज्ञ लुई पाश्चर हे नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कारण आपण शाळेत असताना आपल्याला धडा होता आणि त्याच्यामध्ये होतं पिसाळलेल्या कुत्र्याने चावल्यावर त्याच्यावर काही लस नव्हती आणि जी शोधून काढली लस रेबीज नावाची लस ती शोधणारा होता लुई पाश्चर. आणि या लुई पाश्चरनी आपल्यावर कितीतरी उपकारच केले म्हणावं लागेल.
तर या लुई पाश्चरची गोष्ट म्हणजे अजून एक म्हटलं तर दुधाची पिशवी असते त्याच्यावर बघा लिहिलेलं असतं पाश्चराइज दूध. तर पाश्चराइज हे नाव कुठून आलं तर लुई पाश्चरच्या नावावरनं आलंय. तर हा लुई पाश्चर खूप मोठा वैज्ञानिक संशोधक म्हटलं तरी चालेल. त्याला चित्रकलेची आवड होती, अनेक गोष्टींची आवड होती त्याला. आणि त्याचे प्रयोग फक्त भिंतीच्या चार भिंतींच्या आड नव्हते तर त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा खूप प्रयोग केले आणि त्यांच्या दैनंदिन कामामध्ये मदत सुद्धा केली. म्हणजे रेशीम उद्योग असेल, तिकडे वाईन जास्त घेतली जाते हवामानामुळे, त्या वाईन उद्योगावर परिणाम झाला होता, ती वाईन खराब होत होती. तर अशा अनेक उद्योगांना पुन्हा नवसंजीवनी देण्याचं काम लुई पाश्चरनी केलं. हा लुई पाश्चर आवडायचं कारण म्हणजे हा तुमच्या आमच्या सारखाच आहे. याचं कारण जेव्हा लुई पाश्चर कॉलेजमध्ये गेला तेव्हा तो प्रेमात पडला. कोणाच्या प्रेमात पडला माहिती? प्राचार्य कॉलेजचे जे होते त्यांच्याच मुलीच्या प्रेमात पडला. आणि काय केलं त्यांनी, आपल्याला शाळेत पत्रलेखन शिकवलेलं असतं ना, त्याचा सराव केला त्यांनी. त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं, प्रिय मेरी मला तू खूप आवडतेस आणि मला तुझ्याशी लग्न करायचंय, मी तुला खूप सुखात ठेवीन आणि तू मला लग्नासाठी नकार नको देऊस आणि मला हो म्हण. आणि असं म्हणून ते पत्र आपल्या मित्राजवळ दिलं आणि त्या मित्राने मेरीला दिलं. मग हे महोदय वाट बघत बसले की आता पत्राचं उत्तर येईल. एक दिवस झाला, दोन दिवस झाले, तीन दिवस झाले, आठ दिवस झाले, पत्राचं उत्तरच नाही. मग लुई पाश्चर खूप आशावादी माणूस होता हा, म्हणजे त्याला असं निराशा वगैरे त्याच्याजवळ फिरकायची पण नाही आणि तो नेहमी चांगला विचार करायचा, पॉझिटिव्ह होता. तर त्याने विचार केला, अरे अच्छा, म्हणजे तो काळ बघा ना, त्याला असं वाटलं की मुलींना थोडी लग्नाचा निर्णय स्वतःला घेता येतो, आई वडील घेणार आपलं चुकलंच भ, आपण मेरीला नको होतं पत्र लिहायला. आणि धाडस बघा, त्यांनी हे पत्र दुसऱ्यांदा तिच्या वडिलांनाच लिहिलं थेट, म्हणजे प्राचार्यांनाच पत्र लिहिलं त्यांनी. त्याच्यात लिहिलं त्यांनी परत की मला तुमची मुलगी खूप आवडते, मला तिच्याशी लग्न करायचंय. आणि अति उत्साहात त्यांनी लिहिलं की तुम्ही मला विचाराल की तुझ्याजवळ काय आहे, तर माझ्याजवळ माझं राहतं घर आहे स्वतःच्या मालकीचं, थोडी जमीन आहे, पण मला दोन बहिणी आहेत आणि या दोन बहिणींच्या नावावर मी हे सगळं करून टाकणार आहे. म्हणजे बघा, अशा कपल्लक माणसाला खरं तर कोण मुलगी देईल? करतात की नोकरी आहे का, सरकारी नोकरी असेल तर खूपच छान, किंवा राहायला स्वतःच घर आहे का, आणि मग ते त्या मुलाला आपली मुलगी देतात. पण इथे ते यांनी पत्रात सगळा गोंधळच करून ठेवला होता. पण पुन्हा वाट बघत असला, एक दिवस झाला, दोन दिवस झाले, आठ दिवस झाले. मग लुई पाश्चरला वाटलं, अरे काहीतरी चुकलेलं दिसतंय आपलं. त्याच्या लक्षात आलं की आपण चुकीचं काहीतरी केलंय, म्हणजे आपण पत्र प्राचार्यांना लिहायच्या ऐवजी आपल्या सासूबाई होत खरं. म्हणजे कारण का, की प्राचार्यांचं जे काही चालणार ते कॉलेजमध्ये आणि घरी मात्र होम मिनिस्टरच म्हणजे त्यांच्या पत्नीच म्हणजे आपल्या भावी सासूबाईंचच चालणार, तर आपलं चुकलं. मग त्यांनी पुन्हा नवीन उत्साहाने तिसरं पत्र लिहिलं. या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं की मला तुमची मुलगी आवडते, पण आपण सराव केला ना की आपल्या चुका कशा दुरुस्त होतात, तसंच लुई पाश्चर म्हणजे त्यांनी लिहिलं की तुम्ही मला विचाराल तुझ्याकडे काय, त्या हिंदी पिक्चर मध्ये असतं की नाही तुम्हारे पास क्या आहे, तर तसं हिरोला विचारलं जातं. तसं त्यांनी लिहिलं की माझ्याजवळ माझा तल्लक बुद्धिमान असा मेंदू आहे, माझं धडधाकट निरोगी शरीर आहे आणि माझ्यामध्ये खूप उत्साह, दुर्दम्य आशावाद आणि चिकाटी आहे. या जोरावर मी मला हवं ते साध्य करून दाखवेन. मी तुमच्या मुलीला कायम सुखात ठेवेन, तिच्या डोळ्यात मी आयुष्यात एक अश्रू देखील येऊ देणार नाही. तर तुम्ही विचार करा आणि तुमच्या मुलीचं लग्न माझ्या बरोबर लावून द्या. मग पुन्हा वाट बघत बसला. या तिसऱ्या पत्राने मात्र कमाल केली हा. त्या तिघांची म्हणजे मेरी, मेरीचे वडील, मेरीची आई यांची एक गोलमेज परिषद बसली असणार आणि मग त्यांनी ठरवलं असणार की अरे पत्रामध्ये तर हा मुलगा खूप प्रामाणिक वाटतोय, काही हरकत नाही. आणि त्यांनी मग मेरीचं लग्न लुई पाश्चर बरोबर लावून दिलं. लुई पाश्चरची स्थिती, आर्थिक स्थिती खूप अशी
तो खूप श्रीमंत वगैरे नव्हता, त्याच्यामुळे त्याच्या छोट्याशा घरात स्वयंपाकघराच्या माळ्यावर त्यांनी त्याची प्रयोगशाळा थाटली होती. रात्री जेव्हा तो काम करायचा 2-2.5 वाजता झोपायचा, त्यावेळेस त्याचे लिहिलेले सगळे कागद फडफडत असायचे वाऱ्याने, आणि सगळं त्याचं काय ते प्रयोगाचं सगळं साहित्य इकडे तिकडे पडलेलं असायचं. मेरी 2-2.5 वाजता रात्री त्याचं ते सगळं आवरून ठेवायची, तिच्या सुवाच्य अक्षरात त्याच्या त्या भराभर लिहिलेले नोट्स पुन्हा लिहून ठेवायची. आणि तिच्या आई वडिलांना मात्र काळजी वाटायची की या मुलांनी असं गोड गोड बोलून आपल्या मुलीशी लग्न केलंय, पण माहिती नाही म्हणजे हा तिला सुखात ठेवतोय का तिचा छळ करतोय काय करतोय. आणि मग ते सारखी विचारायची की बेटा तू सुखात आहेस ना, तू सुखात आहेस ना. आणि मग एक दिवस तिने उत्तर दिलं की बाबा असेल तर थोडी वाट बघा, मेरीचा आपल्या नवऱ्यावर त्याच्या कामावर खूप विश्वास होता. आणि खरं सांगू का त्यावेळेस म्हणजे नेपोलियन हा लोकप्रियतेच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर होता, पण लुई पाश्चरनी आपल्या संशोधनाने हायड्रोफोबिया रोगावर जी लस शोधली त्या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा सर्वेक्षण झालं तेव्हा नेपोलियन हा 5व्या क्रमांकावर फेकला गेला आणि लुई पाश्चर हा 1व्या क्रमांकावर आला. आणि त्यांनी मेरीचा विश्वास होता हे सिद्ध करून दाखवलं. तर हा लुई पाश्चर तुमच्या आमच्यासारखा प्रेमात पडणारा, आपलं प्रेम सार्थ करून दाखवणारा किती छान माणूस होता, आणि म्हणून तो मलाच काय मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाच तो आवडण्यासारखा आहे. दुसरी जी गोष्ट आहे ती जर्मन शास्त्रज्ञ, पुढे त्यांनी ते नागरिकत्व घेतलं नाही स्वतः, पण हा जो शास्त्रज्ञ आहे याचं नाव कोणाला माहितीच नाही असं होऊ शकत नाही. त्याला आपण विज्ञान विश्वातला बाप माणूस म्हणू किंवा बॉस असंही म्हणू किंवा दादा माणूस म्हणू, तर हा शास्त्रज्ञ कोण आहे बरोबर तुम्ही ओळखलंच असेल, याचं नाव म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईनवर इतकी पुस्तकं जगभरात लिहिली गेली आहेत की त्याची संख्या मोजायची म्हटलं तर आपण ती मोजू शकणार नाही, एवढा लोकप्रिय बुद्धिमान वैज्ञानिक म्हणजे क्वचितच बघायला मिळेल असा हा आइन्स्टाईन. आइन्स्टाईनचे आई वडील हर्मान आणि पॉलिन हे ज्यू होते, आणि त्यांनी आपल्या मुलावर म्हणजे आइन्स्टाईनवर आणि त्याची बहीण माझा हिच्यावर खूप प्रेम केलं. आइन्स्टाईनला आपल्यासारखा शाळेत जायला थोडा कंटाळा यायचा, कारण ती शाळेची शिस्त सगळं त्याला आवडायचं नाही. म्हणजे अगदी त्याला जेव्हा तो शाळेत जायला लागला तेव्हा जर्मन भाषेतलं जे व्याकरण असतं ना ते त्याच्या सगळं डोक्यावरून जायचं, त्याला समजायचंच नाही. तेव्हा शिक्षक त्याला म्हणाले की तुला असं कसं समजत नाही, आणि मग त्यांनी शिकवलेल्या गोष्टीवर प्रश्न विचारायला सुरुवात केली. आइन्स्टाईनला एकाही प्रश्नाचं उत्तर आलं नाही. आणि मग शिक्षकांनी म्हटलं वर्गाला की तुम्हाला माहितीये का मुलांना भाषेत आइन्स्टाईन मधला जो स्टाईन शब्द आहे त्याला काय म्हणतात. मुलांना माहित नव्हतं, त्यावेळेस शिक्षक म्हणाले साईन म्हणजे त्याचा अर्थ आहे दगड, आणि असा एक दगड आपल्या वर्गात आहे ज्याला काहीच येत नाही. मग काय अख्खा वर्ग खो खो हसायला लागला, आइन्स्टाईनची अगदी फजितीच झाली. आणि आइन्स्टाईनला शिक्षिकेने एका म्हटलंच होतं की हा काही करू शकणार नाही आयुष्यात, पण हाच आइन्स्टाईन रिलेटिव्हिटी किंवा सापेक्षतावादाच्या सिद्धांतानी E=mc² या समीकरणाने जगामध्ये एक क्रांती करून टाकली, आणि सगळ्या जगाच्या गळ्यातला म्हणजे ताईत बनला. त्याची एक छोटीशी गोष्ट म्हणजे आइन्स्टाईन पुढे जेव्हा रातोरात स्टार झाला त्याला त्यांनी 3 शोध निबंध सुरुवातीला जे लिहिले होते त्यातला एक होता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, दुसरा होता ब्राउनियन मोशन, आणि तिसरा होता थेअरी ऑफ स्पेशल रिलेटिव्हिटी. पण त्याला नोबेल मात्र रिलेटिव्हिटी बद्दल नाही मिळालं, ते फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बद्दल मिळालं. नोबेल पुरस्कार घेताना सुद्धा तो असाच गेला होता गबाळ्यासारखा, त्याला कटिंग करायला आवडायचं नाही, त्याचे केस वाढलेले असायचे. आणि नोबेल घ्यायला गेल्यावर लोक म्हणाले अरे सूट बूट घालून जरा व्यवस्थित यायचं ना, तर तो म्हणाला माझ्याकडे नाहीये सूट बूट. त्याला अजिबात किमती वस्तू किंवा महागडे कपडे काहीही आवडायचं नाही, म्हणजे घरात सुद्धा लिखाणाच्या वस्तूंशिवाय फार काही त्याला असलेलं आवडायचं नाही त्याच्या खोलीत.
तर हा आइन्स्टाईन जगभरात प्रसिद्ध झाल्यावर त्याचे सत्कार व्हायला लागले, जगभरात पत्र यायला लागली, त्याला त्यांचे व्हायला लागले आणि लोक एखाद्या हिरोला बघण्यासाठी गर्दी करायला लागले, अगदी रांगाच्या रांगा लावायला लागले. या आइन्स्टाईनला या सगळ्या गोष्टींचा, खरं तर गर्दीचा, प्रसिद्धीचा, व्याख्यानांचा थोडा कंटाळा यायला होता. पण काय करणार, जावं तर लागणारच. एके दिवशी त्याचा ड्रायव्हर म्हणाला, एवढं काय विशेष तुम्ही करता, तुमची सगळी भाषण मला पाठ झाली आहेत ऐकून. आइन्स्टाईन ऐकतच राहिला आणि मग ड्रायव्हर म्हणाला की तुमच्याऐवजी मला जो उभं केलं ना, तर मी सगळी भाषणं तुमची करू शकतो. आइन्स्टाईन म्हणाला, कशाला, उद्याच माझं व्याख्यान आहे, तिथे तूच भाषण कर माझ्याऐवजी. ड्रायव्हर म्हणाला, खरंच? आइन्स्टाईन म्हणाला, हो. आणि मग काय, दुसऱ्या दिवशी व्याख्यानाच्या तिथे आइन्स्टाईन सारखा तयार होऊन ड्रायव्हरच व्यासपीठावर आला. त्या गावातल्या आयोजक आणि लोक यांनी आइन्स्टाईनला प्रत्यक्षात बघितलं नव्हतं, त्यामुळे त्यांना तो ड्रायव्हर जो आहे तोच आइन्स्टाईन वाटला. मग हा उभा राहिला माईक समोर आणि त्यांनी नेहमीप्रमाणे आइन्स्टाईन जसं भाषण करतो तसं भाषण केलं आणि खूप छान केलं. अख्खं सभागृह म्हणजे टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांनी आइन्स्टाईन म्हणजे त्या ड्रायव्हरला डोक्यावरच घेतलं म्हटलं तरी चालेल. आणि ड्रायव्हर पण खुश झाला. त्या प्रेक्षकांमध्ये आइन्स्टाईन बसलेला होता, त्यालाही कौतुक वाटलं की अरे खरंच ड्रायव्हरने अगदी जसा बोलला तसं त्यांनी व्याख्यानही केलं. पण त्या सभागृहात ना अनेक विद्वान, बुद्धिमान असे प्रेक्षक आलेले होते आणि या सगळ्या प्रेक्षकांमध्ये काही चिकित्सक होते. त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आइन्स्टाईनला, म्हणजे त्या ड्रायव्हरला, की या प्रश्न म्हणजे आमच्या मनात शंका आहेत, 1, 2, 3 असे प्रश्न त्यांनी विचारले. पण हा ड्रायव्हर पण आइन्स्टाईनचा ड्रायव्हर होता, कोणी साधा सुद्धा नव्हता, तो असा गडबडून जाणारा नव्हता. त्या ड्रायव्हरने काय केलं, ते प्रश्न ऐकले आणि म्हणाला, छे काय प्रश्न विचारले तुम्ही, किती सोपे प्रश्न आहेत हे, हे तर एखादा मुलगा सुद्धा या प्रश्नांची उत्तरं देईल. पण हरकत नाही, अगदी या प्रश्नाची उत्तरं माझा ड्रायव्हर देईल, मला द्यायची सुद्धा गरज नाही. आणि त्याने लगेच प्रेक्षकातल्या आइन्स्टाईनला, खऱ्या खुऱ्या आइन्स्टाईनला म्हटलं, ड्रायव्हर चल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू दे बघू. लोक पुन्हा चकित झाले की ड्रायव्हर कशी देणार उत्तरं. मग हा आपला आइन्स्टाईन उभा राहिला ड्रायव्हर सारखा मान खाली घालून. अदबीनं त्याने अभिवादन केलं त्या ड्रायव्हर रूपी आइन्स्टाईनला आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका पाठोपाठ एक स्पष्ट आवाजात खरीखुरी दिली. मग लोक आइन्स्टाईनही हुशार, त्याचा ड्रायव्हरही हुशार म्हणून अगदी त्या दोघांना डोक्यावरच घेतलं म्हटलं तरी चालेल. असा हा जो आइन्स्टाईन होता तो म्हणायचा, वर्तमानात जगा, भूतकाळापासून काहीतरी शिका आणि भविष्याची आशा बाळगा. यशस्वी माणूस बनण्यासाठी प्रयत्न करू नका, तुम्ही चांगला माणूस बनण्यासाठी कायम प्रयत्नशील राहा. तर असा आइन्स्टाईन म्हणजे माझा तरी खूप लाडका आहे आणि याला विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाही. याच्या खरं तर आइन्स्टाईनच्या खूप गमती जमती आहेत. पण अगदी छोटीशी त्याची गोष्ट म्हणजे त्याला चार्ली चॅप्लिन खूप आवडायचा आणि या चार्ली चॅप्लिनची आणि त्याची एकदा भेट झाली होती. चार्ली चॅप्लिनचा मुकाभिनय सगळ्यांनाच ठाऊक आहे की तो आपल्याला किती रडवू शकतो, न बोलता हसवू शकतो, हे आपण सगळ्यांनी बघितलंय. तर जेव्हा चार्ली चॅप्लिनची आणि आइन्स्टाईनची भेट झाली तेव्हा असं म्हटलं जातं की चार्ली चॅप्लिनला आइन्स्टाईन म्हणाला की अरे तू एकही शब्द बोलत नाहीस पण अख्खं जग तुझा आदर करतं, खरोखर मला कमाल वाटते. त्यावर हसत चार्ली चॅप्लिन आइन्स्टाईनला म्हणाला होता की तू जे काय बोलतोस त्याच्यातला एकही शब्द जगाला कळत नाही तरी सुद्धा अख्खं जग तुझा आदर करतं, मलाही खरोखर कमाल वाटते. अशा गमती जमती ज्या आहेत त्या आइन्स्टाईनच्या आयुष्यात नेहमीच घडायच्या. म्हणजे तो खिशामध्ये काय 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 ठेवायचा ते त्यालाही कळायचं नाही, तो आपल्या घराचा पत्ता विसरायचा. म्हणजे एकदा तर त्याची बायको जी होती दुसरी एल्सा नावाची, तर ती त्याची खूप काळजी घ्यायची. एकदा आंघोळीला जातो म्हणून गेला आणि 3 तास बाहेर आला नाही. मग शेवटी ती घाबरली, तिला वाटलं काही झालं की काय, आणि मग ती आइन्स्टाईन आइन्स्टाईन ओरडत त्याच्या बाथरूमच्या दारापर्यंत पोहोचली. खूप जोरात त्या हाका बघून आइन्स्टाईन बाहेर आला आणि म्हणाला काय झालं, आरडा ओरडा करायला. त्यावेळेस
एल्सा म्हणाली, अरे तू काय करत होतास इतका वेळ आत? तो म्हणाला, इतका वेळ आत? मी तो खुर्चीत बसून समीकरण सोडवत होतोय. तर ती म्हणाली, खुर्चीत बसून? अरे तू बाथरूम मध्ये होतास, बघ किती ओला चिंब झालेला आहे. आता आईन्स्टाईनच्या लक्षात आलं की आपण बाथरूम मध्ये त्या टब मध्ये म्हणजे टब बाथ घेत असताना आपण त्या पाण्यामध्ये बोटांनी बोटं नाचवत कुठलं तरी समीकरण सोडवण्यात गुंग झालो होतो. आणि आपल्याला वाटलं की आपण खुर्चीत बसलोय आणि समोर टेबल आहे आणि असं काहीच नव्हतं. इतका तो गंमतशीर आईन्स्टाईन होता. तर आईन्स्टाईनच्या गोष्टी आपण पुढेही भेटलो की कधीतरी ऐकू. पण एक शेवटची गोष्ट सांगते की जो माझा अतिशय अतिशय लाडका असा वैज्ञानिक आहे त्याच्याशी त्याच्याबद्दल बोलल्याशिवाय मला म्हणजे राहतच नाही. आणि आईन्स्टाईन नंतर जगात कुठला बुद्धिमान वैज्ञानिक असेल तर तो म्हणजे रिचर्ड फाइनमन. आईन्स्टाईन प्रमाणे रिचर्ड फाइनमनला सुद्धा नोबेल पुरस्कारानं नावाजलं गेलं होतं. रिचर्ड फाइनमन मध्ये काय नव्हतं, तो एक छान चित्रकार होता, तो भौतिक शास्त्रज्ञ होता, नॅनो टेक्नॉलॉजीचा जनक होता म्हटलं तरी चालेल. त्याला वाद्य वाजवता यायची. तो चित्र अतिशय म्हणजे एखादा कसलेला चित्रकार कसा असतो, कुशल चित्रकार, तशी तो चित्र काढायचा. इंटरनेटवर तुम्ही त्याचं नाव टाकलं तर अतिशय सुंदर चित्र आहेत त्याची. आणि हा रिचर्ड फाइनमन सगळ्यात जास्त आवडण्याचं कारण म्हणजे तो मानवतावादी होता. आणि म्हणून मला तो स्वतःला खूप आवडतो. लहानपणापासूनच तो बुद्धिमान होता. आई वडील साधारण परिस्थितीतले होते पण कधी त्यांनी हट्ट धरला नाही की मला हेच हवंय, तीच खेळणी हवी आहे, मला या गोष्टी हव्यात, अजिबात नाही. तो जे अगदी मिळेल त्या वस्तू घ्यायचा आणि त्यांनी खेळायचा. म्हणजे त्यांनी तर घरात कुठे फुटके रेडिओ, तारा, सायकलच्या ट्यूब असं काय काय जमवलं होतं. भिंतीवरनं कोळशाने काहीतरी तो लिहित राहायचा, गणित सोडवायचा. आणि त्याचे ते सगळे उद्योग बघून शेजारी पाजारी तिला म्हणजे रिचर्ड फाइनमॅनच्या आईला म्हणायचे, तिचं नाव होतं ल्युसील, तिला म्हणायचे, अगं तुझ्या पोरांना काही वळण बिळण लावतेस का नाही, सगळ्या घरभर कसला कचरा आणि पसारा करून टाकतायत, तू त्यांना सांग, रागव. त्यावेळेस ती फक्त हसायची, कारण आपला मुलगा काय करतोय आणि त्याच्यावरचा विश्वास तिला माहित होता, तो काहीतरी करून दाखवणार आहे जगा वेगळं. तिने कधीच त्याला रागवलंय नाही. आणि लहानपणापासून हा वेळे म्हणजे वेगवेगळे प्रकार करतच राहायचा. म्हणजे तो जेव्हा 8 वर्षाचा होता तेव्हा तो मॅड जीनियस म्हणून सगळीकडे त्याचा बोलबाला झाला होता. याचं कारण असं की तो काय करायचा, हे फुटके रेडिओ होते ना ते उघडायचा आणि मग तो बघायचा की हे बंद का पडले असतील. तेव्हा त्याच्या लक्षात यायचं की याचा एक स्क्रू निघालाय, इकडची वायर निसटून पडलीये. आणि ते सगळं जोडलं की रेडिओ दुरुस्त व्हायचा, आवाज करायचा, म्हणजे त्याच्यातनं सगळं ऐकायला यायचं. आणि मग आसपासच्या लोकांना कळालं की हा एवढा छोटा मुलगा रेडिओ दुरुस्त करतो. मग ते आपले रेडिओ त्याच्याकडे आणून टाकायला लागले, कारण दुकानात जा रे, चकरा मारा रे, पुन्हा पैसे द्या रे, हे सगळं करण्यापेक्षा हा मुलगा आनंदात करतो. आणि त्यामुळे हा रिचर्ड फाइनमन एकदम एक्सपर्ट झाला होता या रेडिओ दुरुस्तीमध्ये. आणि त्यामुळेच त्याला मॅड जिनियस असं सगळे हाक मारायला लागले होते. एके दिवशी एका रेस्टॉरंट मधून फोन आला आणि तिकडून आवाज आला, हॅलो रिचर्ड फाइनमन साहेब आहेत का? मा रिचर्ड फाइनमन अगदी आनंदात पडाला, ऐकते अगदी, हो हो बोलतोय, बोला. तिकडून आवाज आला, आमचं हे रेस्टॉरंट आहे आणि आमचा रेडिओ बिघडला आहे, त्यामुळे झालंय असं की आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे, लोक येईन असे झालेत, तर तुम्ही ताबडतोब या पत्त्यावर या आणि आमचा रेडिओ मात्र तेवढा दुरुस्त करून द्या. रिचर्ड फाइनमॅनच्या लक्षात आलं हे मोठं काम दिसतंय आणि आपण तर एवढे लहान आहोत. तो म्हणाला, अहो मी फक्त 8 वर्षाचा आहे. त्या मॅनेजरने काही ऐकलं नसावं. तो म्हणाला, या या चला लगेच या, पत्ता माझा. मग रिचर्ड फाइनमॅनला काही करता येईना. त्यांनी काय केलं, खाकी चड्डी होती, शर्ट होता, 2-3 स्क्रूड्रायव्हर वेगवेगळ्या आकाराचे घेतले आणि ते आपल्या मागे चड्डीमध्ये असे खुटून टाकले आणि आयटी मध्ये त्या पत्त्यावर तो पोहोचला. तिथे पोहोचल्यावर काय झालं, लहान होता पण खट्याळ होता. आणि त्याला लक्षात आलं होतं की लोक आपली खूप तारीफ करतात, बुद्धिमान म्हणतात, आपले लाड करतात, कौतुक करतात. आणि मग त्या सगळ्या याचा भाव खायचा, जरा मिरवून घ्यायचं, हे त्याच्या अंगात छानपैकी आलं होतं. त्यांनी काय केलं,
तिथला रेडिओ जो त्याच्यासमोर ठेवला होता त्या लोकांना वाटलं एवढा लहान मुलगा चुकलं की काय आपलं, पण ठीक आहे आता आलाच आहे तर बघू. रिचर्ड फाइनमन आपला स्क्रू ड्रायव्हर घेतला, रेडिओ उघडला आणि तो काय करायचा म्हणजे भाव खाण्यासाठी ते रेडिओ उघडला की असा हात मागे घ्यायचा आणि दोन चार एल धारा तिथल्या तिथे घालायचा आणि मग लोकांना वाटायचं की अरे हा मुलगा साधा सुद्धा नाहीये, हा विचार करून कुठलंही काम करतो, फारच हुशार आहे बॉ. आणि मग हा जाणार रेडिओ जवळ, हे सगळी नाटक असायची त्याची. रेडिओ जवळ जाणार मग बघायचा, मग ती कुठली तरी वायर निसटलेली असायची, स्क्रू ड्रायव्हर घेऊन ती वायर लाव, ते स्क्रू निघालेले पुन्हा फिट कर, असं सगळं त्यांनी याही वेळेस केलं. रेडिओ बंद केला आणि मग श्वास रोखून असा रेडिओ कडे बघत राहिला. आता लोकही श्वास रोखून बघायला लागले, जमलेले सगळे, कारण सगळ्यांना वाटलं की अरे रेडिओ नीट होतो की नाही. आणि मग श्वास हळूहळू सोडत रिचर्ड फाइनमननी तो रेडिओ सुरू केला आणि मग काय त्या रेडिओ मधनं छान सुरेल आवाज बाहेर पडला, सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पुढे जेव्हा रिचर्ड फाइनमनला नोबेल पारितोषिकाने गौरवलं गेलं तेव्हा जगभरातल्या लोकांनी त्याची मुलाखत ऐकली. त्यावेळेस तो मॅनेजर जो होता रेस्टॉरंट मधला त्यालाही बोलवण्यात आलं होतं आणि त्या मॅनेजरने त्यावेळेस सांगितलं की रिचर्ड फाइनमन आमच्याकडे आला होता, त्यावेळेस तो इतका लहान होता की त्याने आपले चड्डीमध्ये जे स्क्रू ड्रायव्हर खोचले होते ते त्याच्या चड्डीच्या भीतभर बाहेर आले होते, एवढा लहान मुलगा तो होता. हा रिचर्ड फाइनमन. अगदी त्याचा छोटासा किस्सा सांगून 2 मिनिटाचा मी थांबणार आहे. हा किस्सा असा आहे की तो विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होता, तो प्रोफेसर म्हणून खूप छान शिकवायचा. म्हणजे अगदी तो शिकत असताना सुद्धा एखादं गणित आलं नाही तर त्याचे प्रोफेसर म्हणायचे फाइनमन प्लीज कम आणि आता याच्या पुढचं तू सोडून दाखव बाबा. इतका हा माणूस बुद्धिमान आणि हुशार होता. याची एक मैत्रीण होती आर्लिन नावाची, ती सुद्धा त्याच्यासारखीच बुद्धिमान होती आणि लहानपणापासून दोघं मोठे झाले, छान मित्र होते. मग सगळ्यांना म्हणजे मित्रमैत्रिणींमध्ये त्या दोघांच्या घरात सगळ्यांना माहित होत लग्न केलं होतं हे दोघंच एकमेकांशी करणार आणि खूप छान जोडी आहे या दोघांची. त्या दोघांनी कधी एकमेकांना तसं त्या भावना व्यक्त नव्हत्या केल्या पण त्यांनाही माहित होतं आपण आयुष्यभर सोबत राहणार आहोत. आणि काय झालं त्यावेळेस ना अमेरिका ऍटम बॉम्ब बनवायचा प्रयत्न करत होती. तो प्रोजेक्ट प्रकल्प अतिशय गुप्ततेत चालला होता, कुणालाही माहित नव्हतं. मॅनहॅटनमध्ये हा प्रकल्प जो चालू होता त्याचा प्रमुख रॉबर्ट जे ओपेनहायमर हा सगळ्यात बुद्धिमान जो वैज्ञानिक आहे तो होता आणि गणितामध्ये तर आपला रिचर्ड फाइनमन अतिशय बुद्धिमान माणूस. त्यामुळे ओपेनहायमरनी त्याला रिक्वेस्ट केली आणि म्हटलं की तू आमच्याकडे ये, आम्हाला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. रिचर्ड फाइनमन गेला त्या याच्यात मदत करायला या अणुबॉम्ब बनवायच्या प्रकल्पात. आणि त्यावेळेस ही जी आर्लिन होती त्याची मैत्रीण तिच्या मानेला एक गाठ झाली होती आणि ही गाठ दुखायची आणि ती ताप यायचा, आजारी पडायची आणि म्हणून मग तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्यात आलं. तिच्या तपासण्या झाल्या आणि त्याच्यातनं हे निदान झालं की तिला टीबी झालाय. टीबी म्हणजे क्षय आणि त्यावेळेस टीबीवर संशोधन चालू होतं, कुठला उपाय उपचार सापडलेले नव्हते आणि त्यामुळे काय झालं की डॉक्टरांनी सांगितलं लग्न वगैरे या गोष्टी तर हिच्या आयुष्यात आता येऊच शकणार नाही, तिला मूल होणं हे सुद्धा खूप धोकादायक आहे आणि तुम्ही एकच करा की हिला आता जेवढे दिवस हिचं आयुष्य आहे हिला सुखात ठेवा, हिला कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ देऊ नका, बस एवढंच करू शकता. तिच्या आई वडिलांनी आणि त्याच्या रिचर्ड फाइनमनच्या आई वडिलांनी तिला काहीच सांगितलं नाही. रिचर्ड फाइनमनला सगळं सांगण्यात आलं आणि त्यावेळेस त्याला खूप दुःख झालं. त्यांनी एक म्हणजे आपल्या मनातल्या भावना एका कागदावर लिहून घडी करून आपल्या खिशात ठेवल्या आणि तो तिच्याशी म्हणजे जेव्हा कधी भेटायला यायला मिळायचं तेव्हा भेटून छान बोलून जायचा. आर्लिनचा तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती, तिला कळत नव्हतं लोक वेगळे वागतायत आपल्याशी, जास्तच चांगले वागतायत आणि आपण आजारी सारखे जास्त पडतोय. एक दिवस तिने रिचर्ड फाइनमन आल्यावर त्याला विचारलं की तू माझा खराखुरा सच्चा मित्र आहेस, तू मला कधीच खोटं बोलणार नाहीस हेही मला माहितीये, तर मला कोणी काहीच सांगत नाहीये पण तू मला सांग की मला काय झालंय. त्यावेळेस रिचर्ड फाइनमननं आपल्या खिशातून ते लिहिलेला जो कागद होता तो तिच्या हातात ठेवला आणि तो तिथेच उभा राहिला. आर्लिन तो कागद ते पत्र तिची ती ते वाचत होती. त्यात त्यांनी लिहिलं होतं प्रिय आर्लिन,
मी तुझ्याशी कधीच आयुष्यात खोटं बोलणार नाही, बोलूही शकत नाही, तुला टीबी झालाय, तू अगदी थोड्या दिवसांची सोबती आहेस, पण मी या विश्वासाने हे सगळं लिहितोय की हे सगळं वाचल्यावर सुद्धा तू मला नकार देणार नाहीयेस, तर आपण लग्न करणार आहोत आणि जेवढे दिवस तू आहेस किंवा जेवढे दिवस मी आहे तोपर्यंत आपण एकमेकांना साथ देणार आहोत. आणि ते पत्र संपलं होतं, तिने मान वर करून बघितलं, तिला खूप रडायला येत होत आणि तेवढेच अश्रू रिचर्ड फाइनमॅनच्या डोळ्यातनं ओघळत होते. आणि मित्रांनो, ते लग्न कसं झालं जगावेगळं, दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता, अर्थात तो त्यांच्या चांगल्यासाठी होता, पण दोघांनी ते लग्न केलं. तिला हॉस्पिटलच्या बेड मधून बाहेर काढण्यात आलं, दोघांनी सह्या केल्या, ते लग्न झालं आणि तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं बेड वर त्या. आणि मग तो गेला परत आपल्या कामावर. त्या दोघांनी जोपर्यंत आर्लीन होती तोपर्यंत खूप छान दिवस काढले, एकत्र न राहता ती दोघं एकमेकांना पत्र लिहायची, इतका गुप्त प्रोजेक्ट. त्याच्यामुळे कोड भाषेमध्ये रिचर्ड फाइनमॅन तिला पत्र लिहायचा आणि ती पण एका वेगळ्या कोड भाषेत, म्हणजे तयार करायची ती स्वतः कोड भाषा आणि त्याला उत्तर पाठवायची. तिथे एवढं काटेकोरण सुरक्षा सगळी होती या प्रकल्पात की प्रत्येक पत्र, प्रत्येक कागद, प्रत्येक माणूस याची तपासणी व्हायची, त्याच्याशिवाय काही बाहेर जाऊ शकायचं नाही, काहीही आत येऊ शकायचं नाही. तरी पत्र सुद्धा सुरक्षा अधिकारी तपासायचे, त्यांना ठो काही कळायचं नाही त्यातलं. तर ते म्हणायचे शेवटी काय करावं आता, मग ते रिचर्ड फाइनमॅन जवळ यायचे, कारण त्याच्या इतका योग्य माणूस तिथे कोणी नव्हतात. बाबा रे हे वाचून दाखव काय लिहिलंय ते, आणि मग तो वाचून दाखवायचा, पण तो प्रत्येक वेळेस ही भाषा आपल्या पत्राची बदलायचा. आणि तेवढंच आर्लीन सुद्धा ही भाषा बदलायची. ती दोघ जण त्या पत्रांमधनं खूप छान छान स्वप्न रंगवायची की आपल्या घरातले पडदे कसे असतील, आपल्याला मुलं होतील तेव्हा त्यांची आपण नावं काय ठेवणार आहोत, अशी खूप मजा ते करायचे. एक दिवस हॉस्पिटल मधून रिचर्ड फाइनमॅनला फोन आला की तुम्ही ताबडतोब या, आर्लीनची प्रकृती ढासळली आहे. परवानगी घेऊन आपल्या अधिकाऱ्यांची ताबडतोब धावत हॉस्पिटल मध्ये आला. आर्लीनची तब्येत खरंच खूप बिघडली होती, त्याने तिचा हात हातात घट्ट धरून ठेवला आणि आर्लीन हे जग सोडून गेली काय, तिचे अंत्यसंस्कार पार पाडून रिचर्ड फाइनमॅन पुन्हा कामावर जायला निघाला. कामावर जात असताना त्याला रस्त्यामध्ये एक शोरूम दिसलं कपड्यांचं. त्या शोरूम मध्ये शोकेस मध्ये समोर खूप छान स्टॅच्यू लावले होते आणि त्यातला एक मुलीचा स्टॅच्यू होता, त्याला एक पायघोळ खूप छान गुलाबी रंगाचा एक फ्रॉक घातलेला होता, असा लांब छान, त्याला खूप झालरी किंवा फ्रील होत्या. धावतच रिचर्ड फाइनमॅन त्या दुकानात शिरला आणि काउंटर जवळ गेल्यावर त्याला वाटलं हा माझ्या आर्लीनला खूप छान दिसेल, आणि तो दुकानदाराला म्हणाला तो काढून द्या पटकन, किती रुपये हा मला माझ्या आर्लीनसाठी घ्यायचा आहे. तो नौकर सुद्धा धावतच तो घ्यायला गेला आणि त्याच वेळेस रिचर्ड फाइनमॅनच्या मेशना देतोय, आर्लीन गेलीये, ती आता या जगात नाहीये आणि तू वेडेपणा करू नकोस. वास्तवाचं भान आल्याबरोबर रिचर्ड फाइनमॅन तिथेच मटकन खाली बसला आणि ढसढसा रडायला लागला. त्याला काहीही सुचत नव्हतं, म्हणजे तो किती नॅनो टेक्नॉलॉजीचा जनक म्हणून किती चांगला, तो म्हणून चित्रकार म्हणून किती कुशल होता, तो म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात काय होता याच्यापेक्षाही त्याच्यातला माणूस पण, त्याच्यातला मानवतावाद किती मोठा होता. म्हणजे तो माझ्या मामाच्या प्रेमात पडा, इतकं झपाटून जा आणि तुम्हाला कोण याच्यापेक्षा तुम्हाला काय करायचंय याचा विचार करा. तर आपण सुद्धा सगळे असाच विचार करू. लुई पाश्चर, अल्बर्ट आइन्स्टाईन आणि रिचर्ड फाइनमॅन पाश्चरलाही मिळालं, अल्बर्ट आइन्स्टाईनला आणि रिचर्ड फाइनमॅनला मिळालं. तर या अशा दिग्गज वैज्ञानिक जीनियसच्या गोष्टी आज आपण ऐकल्या आणि तुम्हाला सांगताना मलाही तुमच्या इतकाच आनंद मिळाला. खूप खूप धन्यवाद. बालमित्रांनो, दीपाताईकडनं लुई पाश्चर असेल, अल्बर्ट आइन्स्टाईन असेल, रिचर्ड फाइनमॅन असेल, यांच्या रंजक कहाण्या ऐकताना नक्कीच तुम्हालाही आनंद मिळाला असं आणि प्रेरणा तुम्ही त्यातनं घेतली असेल.
दीपाताईने गोष्ट सांगताना सांगितलं की आईन्स्टाईनला शाळेमध्ये असताना त्या ठिकाणी त्याचे शिक्षक दगड असं म्हणाले होते. खर तर ही फारच म्हणजे तू काहीच आयुष्यात करू शकत नाहीस अशी उपमा दिल्यासारखं आहे. परंतु असं असून सुद्धा पुढे आईन्स्टाईनने जगभर आपलं नाव कमावलं आणि आईन्स्टाईन गेला त्याला अनेक वर्ष उलटली तर देखील आईन्स्टाईनने लावलेले शोध आणि त्याने केलेलं काम हे अजूनही संपलेलं नाही आणि ते जोपर्यंत पृथ्वी कायम आहे तोपर्यंत संपणारही नाही. मी आपल्याला नक्कीच असं सांगेन की आता हे सगळी शास्त्रज्ञ ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये रामानुजनला भेटायची इच्छा निर्माण झाली असेल, आर्यभट्टला भेटायची इच्छा निर्माण झाली असेल, तर ती आपल्याला पूर्ण करण्यासाठी नक्कीच जीनियसची पुस्तकं जर आपण आपल्या गावातल्या शहरातल्या त्या ठिकाणी असणाऱ्या पाठ्यपुस्तकाच्या दुकानामध्ये किंवा इतर पुस्तकालयात जर जाऊन मिळवली लॉकडाऊन उठल्यानंतर, मनोविकास प्रकाशनाची पुस्तकं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही दुकानामध्ये आपल्याला सहज मिळू शकतील. एवढंच नाही तर बुक गंगाच्या वेबसाईटवर जर आपण गेलात तर त्या ठिकाणी ऑडिओ बुक सुद्धा याच्या उपलब्ध आहेत, त्या सुद्धा आपल्याला ऐकता येतील. बालमित्रांनो, आपण पुन्हा एकदा नवीन गमती जमती घेऊन भेटूयात. तोपर्यंत मी आपली त्याच्या वतीने आभार मानतो आणि आजचे सत्र या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.